Hi, this is Tia Tarvalkar and this is Sulekha Tarvalkar and welcome to another episode of Culinary Bliss. आज तुम्हाला या एपिसोड मध्ये मी आणखीन एक अतिशय हेल्दी रेसिपी दाखवणार आहे ज्याचं नाव आहे ऍपल मखाना सॅलड. ऍपल मखाना सॅलड म्हणजे या रेसिपीचं नाव मीच ठेवलेलं आहे आणि आईला ही रेसिपी खूप आवडते, रोज दिलं तरी खाऊ शकते. ॲक्च्युली जेव्हा माझे फेजेस असतात, म्हणजे डायटिंगचे फेजेस असतात, त्यावेळेला मला असं काहीतरी क्रेविंग होतं, काहीतरी छान गोड खावंसं वाटतं आणि त्यावेळेला ही जी रेसिपी आहे ॲपल मखाना सॅलडची, ती गोडसुद्धा आहे आणि हेल्दीसुद्धा आहे. सो आय कॅन बेसिकली ईट इट थ्रू आउट द डे ड्युरिंग माय डायट फेज. बरं, ह्याची गंमत अशी आहे की ही रेसिपी अगदी 2 मिनिटात होते, अगदी झटपट. सो आपण पटकन साहित्य आणि कृती बघून घेऊया. साहित्य आहे 1 ऍपल बारीक चिरलेलं, 1 वाटी दही, पिठी साखर, दालचिनी पावडर, सिनेमन पावडर, मखाणा रोस्ट केला आहे आणि बारीक मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. हा बेसिकली मखाणा आहे, हे आधी असा दिसतो आहे तो. त्याच्यामध्ये मी थोडंसं बटर नाही तर थोडंसं ऑलिव्ह ऑइल आपण घेऊ शकतो, तो छान रोस्ट करायचा आणि त्याच्यानंतर मिक्सीमध्ये त्याची अशी पावडर होते. सो लेट अस स्टार्ट विथ द रेसिपी. आपण एक मिक्सिंग बोल घेणार आहोत, त्याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला ॲपल, 1 वाटी दही. दही मात्र टिया गोड असायला पाहिजे. हा ओके, आंबट दही घातलं तर मजा येत नाही. 1 साखर आपल्याला जशी हवी आहे तशी. मी युजली डाएट वरती असते तेव्हा पिठी साखर स्किप करते, कारण ऍपल छान गोड असेल तर रेसिपी पण छान गोडच होते. सिनेमन पावडर आपल्याला जसा आवडेल तसा मखाणा, हे फक्त आता मिक्स करायचंय. आपली रेसिपी तयार झाली आहे, आता आपण मस्तपैकी प्लेटिंग करून घेऊया. ओके, सो आवर डिलिशियस ॲपल मखाना सॅलड इज रेडी टू ईट. ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की इमिजिएटली तुमच्या घरी करून पहा बरं का, आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशा छान छान रेसिपीज जर का इथे आम्ही तुम्हाला कलिनरी ब्लिसमध्ये दाखवाव्यात अशी तुमची इच्छा असेल तर प्लीज प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि स्टे ट्यून्ड.